UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मालवण पुतळा प्रकरणामधील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाही ना, संजय राऊतांचा सवाल. तर हिंमत असेल तर शोधायला या, मुख्यमंत्र्यांचं राऊतांना आव्हान. त्यांना म्हणायचं शोधायला या ना इकडे, हिंमत असेल तर या. जागा वाटपावर दादा गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी मोठी बैठक, 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीमध्ये चर्चा. फक्त 60 जागा लढणार असा दादांच्या बोलण्याचा अर्थ नव्हता, तर अपक्षांसह आमचा आकडा 60 आसपास असल्याचं सांगितलं. जागा वाटपाच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या बैठकीतून महत्वाची घडामोड, जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भुजबळ बैठकीमधून निघाले. बैठकीतून निघाल्यानंतर भुजबळांनी शिंदे फडणवीसांची भेट घेतली. ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला. भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य. आंदोलनामधील एका महिलेनं जरांगी आणि माझ्या गैरसमज निर्माण केला, मार्चमधील जरांगींच्या एकेका आंदोलनावर दानवेंचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समर्जित घाडगेंचा पवार गटामध्ये प्रवेश, घाडगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता. समर्जित घाडगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित. राधानगरीमधील दादा गटाचे 2 पाटील पवारांच्या भेटीला, केपी पाटील आणि एवाय पाटील दोघेही राधानगरीमधून लढण्यासाठी इच्छुक, पवार तिकीट कोणाला देणार याकडे लक्ष. कोल्हापूरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी घेतली शरद पवारांची भेट, राधानगरी मतदारसंघातून लढण्यासाठी राहुल देसाई इच्छुक. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर, महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी, संपामुळे प्रवाशांचे हाल. एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ, मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. सदाभाऊ खोत आणि पडळकरांचा एसटी संपाला पाठिंबा, मात्र पडळकरांच्या मते एसटी विलिनीकरण कायद्याने अशक्य. एसटी कर्मचारी संपामध्ये पवार आणि ठाकरेंचे लोक, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका. बदलापूर प्रकरणामध्ये हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं, घाईत आरोपपत्र दाखल करू नका, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश. बदलापूर प्रकरणामध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा, उच्च न्यायालयाचे निर्देश. समितीमध्ये माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांची नावं विचाराधीन. उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवींचं विधान. तर रिफायनरीवरून 15 दिवसात भूमिका बदलणाऱ्यांनी मला शिकवू नये, सामंतांचा पलटवार. जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू, पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार. पुतळा दुर्घटनेमधील आरोपी अद्याप फरार, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, नाना पटोलेंची मागणी. तर जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारे देखील दोषी, आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याच्या आधीच पायाला तडे, पिंपरी चिंचवडमधील मोर्शी परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या 100 फुटी पुतळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था, एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ, योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला, मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली. मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, तर परभणी हिंगोली नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार.
नागपुरात प्रसिद्ध मारबत उत्सवाला लोकांची मोठी गर्दी. नागपूरमधील ऐतिहासिक मारबत उत्सवाचं यंदा 144वं वर्ष. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर. नव्या विधेयकात दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.